आपल्या सगळ्यांचं बी आर न्यूज चॅनलच्या बी आर विशेष कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षक हो आपल्याला आहे की बी आर विशेष कार्यक्रमातून आपण नेहमी विशेष व्यक्तींची मुलाखत घेत असतो त्यांचा आयुष्याचा प्रवास जाणून घेत असतो तेव्हा आज आपण सोलापुरातल्या अगदीच विशेष व्यक्तीची मुलाखत घ्यायला घ्यायला आलेलो आहोत खरं तर आपण नेहमी सोलापुरात वेगवेगळे ॲडव्हर्टायझिंग वेगवेगळे पोस्टर्स वृत्तपत्रातल्या बातम्या वृत्तपत्रातले पोस्टर्स या सगळ्या गोष्टी पाहतो पण नेमके त्यामागचे कलाकार कोण आहेत हो आपल्याला नाही माहिती तेव्हा चला तर मग बी आर न्यूजच्या बी आर विशेष कार्यक्रमातून जाणून घेऊयात की नक्की या सगळ्या ऍडव्हर्टायझिंगच्या मागचे कलाकार कोण आहेत आणि त्याच संदर्भात आज आपण भेटायला आलेलो आहोत गेली अठरा वर्ष झालं या क्षेत्रात अगदी सुपर फॅन्टॅस्टिक काम करत असणारे संतोष उदगिरी सर तेव्हा नमस्कार नमस्कार सर सर खरं तर तुम्ही जेव्हा आमच्याशी गप्पा साधत होता तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपला हा प्रवास अगदी सोपा नव्हताच गेली अठरा वर्ष आपला हा खडतर प्रवास जो होता त्याला तुम्ही खूप सुप फँटास्टिक बनवलेला आहे तेव्हा सर सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायचं की या प्रवासाची आपली सुरुवात कशी झाली संतोष उदगिरी हे नाव आज सोलापुरात जितकं प्रसिद्ध आहे आपली ॲडव्हर्टायझिंग एजन्सी जितकी प्रसिद्ध आहे हा सगळ्याचा प्रवास कसा होता सुरुवातीला बारावी झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करून मी अगदीच मित्रांसोबत निवांत होतो त्याच्यानंतर संघटनेत काम करायचो संघटनेत काम करत असताना विठ्ठल बडगंची यांची ओळख झाली मग ते म्हणाले की मला तू तरुण भारतमध्ये काम करू शकतो का मग मी तरुण भारतमध्ये नोकरी स्वीकारायचं ठरवलं तिथं मी दोन वर्ष वसुली अधिकारी म्हणून मी काम केलं त्याच्यानंतर लगेचच विश्वसमाचारमध्ये जाहिरात आली की जाहिरात प्रतिनिधी पाहिजे म्हणून आणि मला मार्केटिंगची आवड होती वसुली करण्यापेक्षा आपण मार्केटिंगचं काम करूयात जाहिराती गोळा करण्याचं काम करूयात म्हणून मी ठरवलं आणि मग तिथे जॉब केला चार वर्ष सलग मी तिथे जाहिरातीचा अनुभव घेतला कस्टमर गोळा केली तिथे माझं एक खास ग्राहकांसाठीचा सदर मुकुंद हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते लिहित होतो आणि ते खूप प्रसिद्धही झालं त्या माध्यमातून मला कस्टमरही भरपूर मिळायचे त्यामुळे एक चांगलं नाव झालं मार्केटमध्ये तिथून मग तिथंही चार वर्षानंतर काही छोट्या मोठ्या डिस्प्यूटनंतर नोकरी सोडायची वेळ आली आणि मग निवांतच होतो एक दहा बारा दिवस त्याच्यानंतर माझे मित्र महांकळेश्वर शिंदे ते म्हणाले तू इतका छान बोलतोस तुझा अनुभव इतका दांडगा आहे तू पुरवण्या चांगल्या केलेला आहेस आणि तुझी पंच्याण्णव टक्के वसुली चांगली आहे त्यामुळे मी तुला असं सजेस्ट करेन की तू जाहिरात एजन्सी काढ तू यशस्वी होतील होशील तर मला माझ्या मित्रांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे मग मी माझा आत्मविश्वास आणखी वाढला आणि मग मी त्यांना घेऊन सगळ्या प्रेसला भेटायला गेलो लोकमत संचार सकाळ विश्वसमाचार केसरी सुराज्य अशा सगळ्या दैनिकांना भेटून मी एजन्सीसाठी परवानगी घेतलो आणि आज यशस्वीपणे उभा ते मुले, आहे ते त्यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आशीर्वादामुळेच आहे असं मला वाटतं क्या बात आहे हा तर झाला वरवरचा प्रवास सर तुम्ही आम्हाला खूप वरवरचा प्रवास सांगितला पण ज्याप्रमाणे आपण डिस्कस करत होतो असं नेहमी म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तर तुमच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की तुमच्या मागे तुमची वाईफ तुमची आई आणि तुमचं मित्र होते तर मग सर तुम्ही लहानपणापासूनच अगदी कामाला सुरुवात केली होती अगदी आठवीपासून तर मला वाटतं प्रेक्षकांना जर तो प्रवास कळाला तर कुठेतरी आम्ही तुमच्याशी इमोशनली जोडले जाऊ आठवी नववीला असतानापासूनच कामाला सुरुवात केलो नवी पेठ असेल चाटी गल्ली असेल त्यातले बहुतेक ओनरसुद्धा अजूनही मला ओळखतात मी त्यांना मुद्दामच जाऊन भेटतो ही कष्ट करायचं जे बीज आहे ते माझ्या आईकडूनच मला ते मिळालं तिला प्रचंड कष्ट करताना आम्ही बघितलेलं आहे कारण चार बहिणी आणि तीन भाऊ आम्ही होतो एवढा मोठा संसार तिनं एकटीनं चालवला चाळीस वर्ष कारण माझे वडील जाऊन आज चाळीस वर्ष झालेले आहेत तर मी तेव्हा सात ते आठ वर्षाचा होतो आणि आई बिड्या करायची बिड्या करून आलेल्या उत्पन्नातूनच माझं घर चालायचं वाडा होता स्वतःचा पण सगळा पडीक होता त्यातून काय भाडे उत्पन्न वगैरे नव्हतं पण माझ्या आईनी अगदी यशस्वीपणे हा संसाराचा गाडा चालवला तिला मदत म्हणून मग मी आठवी नववीपासूनच कामाला लागलो खाजगी क्षेत्रात माझा भाऊही माझ्या पाठीमागे लक्ष्मीकांत उदगिरी तोही काम करायला लागला छोटा आमचा श्रीनिवास तो प्रचंड अभ्यासात हुशार त्यामुळे आम्हाला आम्ही त्याला काम काम करू न देता त्याला शिकवायचं आम्ही ठरवलं आणि तो यशस्वीपणे आज एमटेक झालेला आहे एन टी पी सीमध्ये जॉबला आहे माझा दोन नंबर भाऊ आज यशस्वीपणे तो सेटल झालेला आहे ही इज अ लाईक सी ए म्हणजे तो सी ए इतकं देतो एम कॉम झालेला आहे आणि माझं विषय घ्यायचा असेल तर मी बारावीपर्यंत शिकलेला आहे कुटुंबाची जबाबदारी होती आईला मदत करायचं ठरवलं होतं आणि तसं अभ्यासात कच्चा पण होतो त्यामुळं मिळेल ते काम घ्यायचं आणि ते यशस्वी करायचं हातकंडा मी माझ्या आईकडनं ते मिळवलं आणि ते यशस्वीपणे आज साध्य करतो आहे दरम्यान माझ्या लग्नाचाही विषय सुरू होता आणि माझी पत्नी ज्योती हिनंसुद्धा मला खूप म्हणजे माझ्या आयुष्यातच्या झडणघडणी घडणमध्ये तिचाही खूप मोलाचा वाटा आहे कारण माझं लग्न ठरलं तेव्हा ती तिचा जी एन एम कोर्स झालेला जनरल नर्सिंग कोर्स तर तिला रुग्णालय सोलापूर रुग्णालयमध्ये ती जॉबला होती तिला तीन साडेतीन हजार रुपये पगार होता आणि मी मला बाराशे रुपये पगार त्यावेळी तिनं मला स्वीकारलं होतं हे तिचं मोठेपणा मी आजही विसरणार नाही आणि कारण जसं आमचा रामचा जन्म झाला तसं मी तिला जॉब सोडायला लावलं आणि माझी पण पळापळी भरपूर होती त्यामुळे मला सपोर्ट करावा अशी मी तिला रिक्वेस्ट केली आणि ती आजही त्या गोष्टीला लॉयल आहे ती प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करती आहे म्हणूनच आज आम्ही यशस्वीपणे मार्केटमध्ये सर्विस देतो आहे मी बिनधास्तपणे फिरतो आहे आज आपले जे एक्सक्लुझिव्ह क्लायंट आहेत त्यामध्ये व्ही आर पवार सारीज प्रायवेट लिमिटेड आहे अन्नपूर्णा नमकीन भांडार आहे डॉक्टर रविशंकर नवले आहेत लक्ष्मी बँक आहे नीलकंठ बँक आहे आणखी असे कितीतरी नाव सांगता येतील हिंदुस्तान स्टील आयुब असे खूप लोकांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे त्यामुळे आज मी यशस्वीपणे मार्केटमध्ये टिकून आहे किंवा आहे म्हणजे आपण जेव्हा नेहमी म्हणतो ना की आजचा संघर्ष उद्याचं भविष्य ठरवतो तेव्हा सर आपला जो संघर्ष आहे त्यामुळे आज आपलं यशस्वी भविष्य आपल्याला दिसतंय यशस्वी वाटचाल आपल्याला दिसते आणि या सगळ्या मागे आपल्याला इतकं सात लोकांचं मिळालं ते खूप महत्त्वाचं सर पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की तुम्ही तेलगू आणि तेलगू लोकांना मराठी इतकीशी जास्त व्यवस्थित येत नाही तेव्हा या क्षेत्रामध्ये इतका आपण निर्माण केला मराठी खरोखर मॅडमनी खूप छान प्रश्न विचारला आहे नववीपासूनच नववीला असताना माझे शिक्षक सुवर्णलता पोटाबत्ती मॅडमनी मला वक्तृत्व स्पर्धेसाठी भाग घ्यायला भाग पाडला आणि माझ्याकडून त्यांनी ते पाठांतर करून घेतलं स्पर्धेच्या अगोदर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करीत असताना त्यांनी मला ते ब भाषण करायला सांगितलं आणि तिथून माझे जे प्रवास सुरू झाला माझा मराठीचा तो फारच नाळ जुळत गेला त्याच्यानंतर दहावीला समाजात सांस्कृतिक कार्यक्रम होते त्याच्यामध्ये मी भाग घेतला त्याच्यात नाटकामध्ये एकांकिका मद्रासीने केला मराठी भ्रतार हे पहिलं नाटक माझं मी त्याच्यात पोलिसाचा रोल केला त्याच्यानंतर अकरावीला सायलेन्स खटला चालू आहे दयानंद कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मी ॲडव्होकेट खोटेचा रोल केला तिथून जे नाटकाचा प्रवास सुरू झाला त्यामुळे वाचनाची आवड वाढली मित्रांची संख्याही वाढली चांगले मित्र जोडत गेलो आणि वाचन वाढत गेलं मी आणखी एक आवर्जून सांगेन प्राध्यापक चंद्रभूषण कुलश्रेष्ठ यांनी मला वाचनाची आवड लावली आणि त्यांनी सांगितलं की वापू काळेंचे इतर मोठे मोठे लेखक आहेत त्यांचे पुस्तकं वाचत जा मराठी तुझी चांगलीच सुधारेल त्यामुळे तुला त्या मार्केटमध्ये फिरताना सोपं जाईल असं ते नेहमी सांगायचे त्यामुळे मला वाचनाची आवड लागली आणि ते मी मी वाचलेलं लोकांना सांगायला लागलो सांगताना माझी मराठी आपोआप सुधारली सुधारली आणि नंतर शांतेचं कार्ट चालू आहे हे मी लक्ष स्व आ... स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केलेलं नाटक आम्ही केलो दोन अंकी नाटक होतं त्यात मध्यवर्ती भूमिका श्यामचा रोल मी केलेला त्यामुळे ते सतत दोन दोन तास ते नाटकचं वाचन असायचं त्यामुळे मराठी सुधरायला तिथे वाव खूप मोठा होता mm -hmm. संगत चांगली होती त्यामुळे चांगले शिकत गेलो नक्कीच चांगली संगत आणि प्रयत्नांत्री परमेश्वर असं म्हटलं जातं तेव्हा सर या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा मा तुम्ही म्हणालात की तुम्ही एजन्सी घेतली तर त्यानंतरचा इंटरेस्टिंग प्रश्न आम्हाला असा आहे की ठीक आहे एजन्सी तुम्ही घेतली तुमची ओळख होती तुमचा मागचा प्रवास होता पण एजन्सी घेतल्यानंतरचा हा प्रवास किंवा लोकांना जाऊन भेटणं बातम्या द्या किंवा जाहिराती द्या या सगळ्या गोष्टी सांगणं हा प्रवास थोडासा आम्हाला ऐकायचा आहे की म्हणजे कुठे कुठे संकट आलं काय टर्निंग पॉईंट होते तर सुरुवातीला जसं मी सांगितलं की पैसे तर जवळ नव्हतेच मग भाऊ ज्यांच्याकडे अकाउंटिंग करायचे ते आर एन गोली त्यांच्याकडे अकाउंटिंग करत असताना भावाची खूप मला मदत झाली तो मला एक गुरुसारखाच आहे माझा लहान भाऊ जरी असला तर तो पदोपदी मला येणाऱ्या अडचणी मी त्याच्याशी डिस्कस करायचो आम्ही अगदी मित्रांसारखे राहायचो की अरे बघ इथं हे अडचण आली या इथे काय करायला लागेल आणि मग तो मला सजेस्ट करणार की नाही तो असं नाही असं वागायला पाहिजे तिथं मी आहे तसं जे असेल ते बोलून जायचो पण समोरचा कधी हट होतो कधी होत नाही हे लक्षात यायला लागल्यानंतर मी या चुका टाळायचा प्रयत्न करू लागलो मार्केटमध्ये आणि मग मा एक प्रसंग असा आला की विठ्ठल जाधव यांची जाहिरात होती माझ्याकडे ते अजून महापौर झालेले नव्हते आणि त्याच्यासाठी दहा हजार रुपये प्रेसला भरायला लागायचे आणि मग मी भावाला लगेच सांगितलं की अरे मला दहा हजार लागणार आहेत तर रात्री दहा वाजता मी गोलियांच्या घरी जाऊन आम्ही भावाची ओळख सांगून दहा हजार रुपये आणलेत आणि ते प्रेसला भरलेत पण आम्ही त्याच्यातून काय शिकलो की आपल्याला पैशाने पण सक्षम व्हायचं आहे बुद्धीने तर आपण सक्षम होणारच आहे मार्केटमध्ये जसंजसं आपल्याला आ, आ, संध्या संधी मिळतील त्याचं आपल्याला सोनं करायचंच आहे हे ठरवूनच आपण मार्केटमध्ये उतरलेलं असल्यामुळे अशा व्यापाऱ्यांची साथही आम्हाला मिळाली आणि मग एक आपल्याकडे असलेलं कौशल्य म्हणजे आपण प्रेस कॉन्फरन्स घेतो लेख लिहू शकतो बातम्या देऊ शकतो लोकांना एक चांगलं डिझाईनच आपण देऊ शकत नाही तर त्याच्यासाठी आपण एक डिझायनर घेऊयात म्हणून त्या पैसे खर्च करून आम्ही डिझायनर हायजॅक केलं आणि त्यांनी त्यांच्यास आम्ही त्या आमच्यासाठी त्यांना अग्रीमेंट करून घेतलं की तुम्ही आमच्यासाठी काम करायला पाहिजे त्यां तुमचं जे असेल ते मानधन आम्ही देऊ असं म्हटलं आज अठरा वर्ष झाले तोच डिझायनर विनायक गाजूल म्हणून आहे तो आमच्यासाठी काम करतो म्हणजे लोकांना आपल्यांमध्ये काय अवगुण आहे हे विचारायचं जे मोठेपणा आहे हे मी मार्केटमधूनच शिकलो आपण व्यापाऱ्यांकडून खूप काही शिकू शकतो जर एखाद्या कस्टमरकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहे आणि आपल्याला महत्त्वाचं काही बोलायचं आहे तरीसुद्धा जर ग्राहक असेपर्यंत आपण त्यांच्याशी बोलू नये एकदा ग्राहक गेला की मग आपला विषय आपण मांडावा हे सुद्धा पेशन्स असणाऱ्या गोष्टी आहेत पेशन्स शिकायला मिळाले पेशन्स शिकला जसं जो चांगला ऐकतो तोच चांगला बोलू शकतो हे आपण मार्केट करूनच शिकलो आहे त्यामुळेच आज यशामध्ये खूप चांगली आपण मजल मारली असं मला वाटतं नक्कीच सर असं म्हणतात की माणूस जेव्हा आयुष्यात शिकत जातो त्याचा प्रवास होत जातो तेव्हा तो स्वयंपूर्ण बनतो तेव्हा तुमचा हा इतका भन्नाट प्रवास इतकी अठरा वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय खरंच खूप यशस्वीरित्या तुम्ही ते काम करताय तेव्हा शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारेन की जे प्रेक्षक तुम्हाला बघताय जे बी आर न्यूज वरे तुम्हाला बघताय आम्हाला सगळ्यांना खरंच खूप अभिमान आहे आपला तर त्यांना सगळ्यांना तुम्ही काय सांगताल मी इतकंच सांगेन जसं मी माझ्या आईकडून शिकलो की प्रामाणिकपणे आपण कष्ट करायला पाहिजे आणि कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी परमेश्वर असतो आणि जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला यश मिळतंच तुम्ही नेहमीच सकारात्मक राहायला पाहिजे असं मला वाटतं आणि जो सकारात्मक राहतो त्याला यश मिळतंच अडचणी अनेक येत असतात पण प्रत्येक अडचणींमध्ये आपण सकारात्मक विचार करून पुढे गेलो तर यश फारच जवळ आहे असं मला वाटतं क्या बात <laughs> आहे धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिलात आणि इतकं भन्नाट काम तुम्ही करताय आणि पुढेही सोलापूरकरांना आपली अशीच सर्व्हिस मिळत राहील आम्ही अशी अपेक्षा करतो आणि शेवटी सरांनी जसं सांगितलं तसं नेहमी सकारात्मक विचार करत राहा आणि आयुष्यात यश मिळत राहा आणि पाहत राहा बी आर न्यूज धन्यवाद